गुरुवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव पार्षद आभा पांडे की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिस दौरान उन्होंने दावा किया कि राज्य आपदा राहत कोष और राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन कोष के तहत प्राप्त धन को खर्च करते हुए एनएलसी के स्वास्थ्य विभाग में अनियमितता उजागर हुई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव पार्षद आभा पांडे ने महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग पर कोविड संक्रमण काल में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार करने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि मनपा ने एक ही बिल का भुगतान केंद्र के एनएचएम एवं राज्य के एसडीआरएफ फंड से करवाया है। उन्होंने मनपा आयुक्त से मामले की जाँच करने की मांग करते हुए चेतावनी दी कि अन्यथा वे न्यायालय की शरण लेगी, राज्य सरकार से भी शिकायत की जाएगी। पत्र परिषद को संबोधित करते हुए पांडे ने दस्तावेज पेश कर मनपा पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि जानकारी छिपाई जा रही है। उनके पास उपलब्ध दस्तावेजों के अनुसार 57,48,570 रुपए की पीपी किट खरीदे गए। इसका भुगतान एनएचए के साथ एसडीआरएफ के फंड से किया गया है। उन्होंने कहा कि कोविड से निपटने के लिए मिले एसडीआरएफ के फंड से श्वान द्वारा काटे जाने पर दी जाने वाली एंटी रेबीज वैक्सीन खरीदी गई। राज्य सरकार ने यह निधि केवल कोविड से संघर्ष पर ही खर्च करने के लिए दी थी, लेकिन मनपा ने इसे दूसरी जगह खर्च कर दिया। नागपूर महानगर पालिकेला राज्य आणि केंद्र सरकारने जेव्हा अनुदान दिलं, तर अनुदान देत असताना खर्चामध्ये त्यांनी सांगितलं होतं, नियमावली बनवली होती की हे कोणकोणत्या वस्तूंवर तुम्ही खर्च कराल, परंतु खर्च करत असताना ह्या लोकांनी त्या निकषांना धारेवर धरून असं केलेलं नाही। एक खूप मोठं हास्यास्पद लाजीरवाणी गोष्ट, जो पैसा जो अनुदान जनतेला वाचवण्याकरता आला होता त्या पैशामधनं श्वानदंश लंस लस या लोकांनी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं उघडकीस आलं की तुम्ही जनतेच्या बाबतीत किती सिरियस आहात। दुसरा विषय एक आहे की पीपी किट 820 रुपयाची या लोकांनी घेतली आणि आत्ता नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर माननीय संदीप जोशीजी हे रस्त्यावर आता उतरले आहेत की नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रायव्हेट हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे। निश्चितच ज्या प्रायव्हेट दवाखान्यांनी चुकीचं काम केलेलं असेल, गैरकृत्य केलेलं असेल, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। परंतु जर तुम्ही स्वतः पीपी किट घेताना 830 रुपयाची एक पीपी किट घेता आणि नियम त्यांना सांगता प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांना की तुम्ही फक्त 500 रुपयामध्ये एक पीपी किटचा खर्च फक्त 500 रुपये लावा, तर हे कितपत योग्य आहे, ते कसे मांडणार आहेत? ह्या सगळ्या गोष्टी जर त्यावेळेस माननीय संदीप जोशीजी हे एवढे सिरियस झाले असते तर त्यांना आज रस्त्यावर उतरावं लागलं नसतं असं माझं म्हणणं आहे। तिसरा विषय जो आहे इन्फ्रारेड थर्मामीटर, हा विषय खूप मोठा विषय आहे की एकच फर्म ही 11,990 रुपयामध्ये एक थर्मामीटर देते आणि तीच फर्म नंतर 2400 रुपयामध्ये आणि 1680 रुपयामध्ये नागपूर महानगरपालिकेला थर्मामीटर देते, इन्फ्रारेड थर्मामीटर देते। तर नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आयुक्त हे काय डोळे झाकून बसले होते का? हा माझा आरोप आहे आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार, आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, पैशाची उधळपट्टी या लोकांनी केलेली आहे। ज्या मानसिकतेतून, ज्या भावनेतून राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने निधी दिलेला होता त्यांची भावना कुठे ना कुठे या लोकांनी डावळलेली आहे, तो पैसा त्या पैशाचा गैरवापर गैरकृत्य केलेला आहे। म्हणून मी आज आयुक्तांना भेटली, महापौरजींना भेटली आणि त्यांना निवेदन केलेलं आहे की याची सखोल चौकशी करावी। चौकशी करत असताना जे पदावर रुजू आहेत अधिकारी कर्मचारी त्यांना पदमुक्त करावा जेणेकरून। इस वक्त आभा पांडे ने आरोप लगाया कि खरीदी भी अधिक दर पर हुई है, खरीदी के संदर्भ में गठित समिति की राय भी नहीं ली गई। उन्होंने कहा कि मनपा ने निजी अस्पतालों की पीपी किट के लिए अधिकतम 500 रुपए लेने के निर्देश दिए, लेकिन वह खुद 840 रुपए में पीपी किट ले रही है। इन्फ्रारेड थर्मामीटर की खरीदी भी अधिक मूल्य पर हुई, 557 रुपए का पल्स मीटर, 1,445, 1,712 एवं 2,400 रुपए में खरीदा गया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ दिशा हटवार, बीसी न्यूज़ नागपुर।